बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनल मध्ये सर्व बळीराजांचे हार्दिक स्वागत। बळीराजाची सेवा हीच ईश्वराची सेवा। आमच्या या ध्येयाप्रमाणे तुम्हा सर्वांसाठी हा स्पेशल व्हिडिओ संपूर्ण पहा व लाईक करून शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, कपाशी पीक म्हणजेच पांढऱ्या सोन्याचे पीक सर्वत्र मोठ्या प्रमाणात घेतले जाते। बागायती जिरायती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक येते। आज अनेक शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमुख पीक म्हणजेच कपाशी आहे। मागील काही वर्षापासून या कपाशी पिकावर बोंड आळीने आक्रमण केले आणि हजारो एकरावरील कपाशीचा सत्यानाश केलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ही बोंड आळी हिरावून घेत आहे। यामध्ये सर्वात जास्त नुकसान करणारी आळी म्हणजेच सेंद्रिय बोंड आळी। मित्रांनो, कमीत कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय बोंड आळीचा बंदोबस्त किंवा नियंत्रण करता येते। याचे उत्तम उदाहरण म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा कृषी विभागामार्फत पारगाव मधील प्रगतशील शेतकरी श्री दीपक राजू बोरुडे यांच्या 5 एकर कपाशी पिकामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय बोंडाळीचे नियंत्रण केले आहे। त्यासाठी त्यांना श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी माननीय श्री पद्मनाभ शिवाजी मस्के साहेब, त्याचबरोबर मंडळ कृषी अधिकारी बेलवंडी श्री आबासाहेब ज्ञानदेव भोरे साहेब आणि कृषी सहाय्यक माननीय श्री अनारसे साहेब यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे। तर मित्रांनो, कमीत कमी खर्चात कपाशी पिकामधील सेंद्रिय बोंडाळीचे नियंत्रण कसे करता येते यासाठी पाहूया हा संपूर्ण स्पेशल रिपोर्ट। बोरुडे पाटील, नमस्कार। नमस्कार बोरुडे पाटील, तुमचं एकूण क्षेत्र किती आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची पिकं आहेत? आमचं एकूण क्षेत्र 20 एकर आहे आणि त्यामध्ये आमचं, मी पारगावचा असल्यामुळे आमचा द्राक्षाचा आणि डाळिंबाचा आगार आहे आणि लिंबुनी त्याचप्रमाणे आगार, लिंबुनीचा बी आगार आहे। तर आम्ही त्यात लिंबू 5 एकर लावलेला आहे आणि द्राक्षे 3 एकर लागवड केलेली आहे, डाळिंबाचे 2 एकर लागवड आहे आणि ह्यावर्षी नवीन प्रयोग म्हणून आम्ही 5 एकर कपाशीची लागवड केलेली आहे आणि त्यात आंतरपीक म्हणून उडीद आणि मूग केलेलं आहे आणि बाकी जनावराचा चारा कांदा पीक असतं आमच्याकडे आणि बाकी गव्हाचे हरभऱ्याचे खाण्यापुरती पिकं आम्ही करतो। तुमच्या 5 एकर कापोशीचे लागवडीचं अंतर किती आहे आणि या प्लॉटवरती येणारा सगळ्यात महत्त्वाचा रोग सेंद्रिय बोंडाळी, तर त्याचं नियंत्रण तुम्ही कशाप्रकारे करताय? आम्ही कपाशीचं अंतर 5x2.5 केलेलं आहे आणि ह्याच्यात सेंद्रिय बोंडाळी जी येते त्याचं नियोजन असं केलं आहे की आम्हाला तालुका कृषी विभाग श्रीगोंदा यांनी आम्हाला हे कामगंध सापळे दिले आहेत, तर ते सापळे आम्ही शेतात लावले। त्यात पतंग अडकलेले आहेत, हे पतंग अडकल्यामुळं आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही ह्याच्यावर औषध फवारणी सुरू केलेली आहे। त्यामुळं आमच्या शेतात अजिबात कुठं कपाशीला आळीचा अटॅक झालेला नाही। तुम्ही पाहू शकता आमच्या कपाशीला कुठंही आळीने टच केलेलं नाही, त्याकरता आम्ही हे नियोजन केलेलं आहे। हे एकदम योग्य नियोजन आहे आणि याचा वापर आपण बी का आपल्या शेतात करावा, सेंद्रिय बोंडाळी येऊ नये म्हणून आधी त्याची दक्षता घ्यावी, हे चांगलं आहे, याचा वापर करा। अनारसे सर नमस्कार। नमस्ते अनारसे सर, कपाशी पिकावरती येणाऱ्या प्रमुख किडी कोणत्या? कपाशीवर प्रामुख्याने 2 प्रकारच्या किडी येतात, त्याच्यामध्ये रस शोषक किडी आणि आळीवर्गीय। समजा रस शोषक किडीमध्ये मावा, फुलकिडे, तुडतुडे, पुन्हा पांढरी माशी अशा प्रकारच्या रस शोषक किडी असतात व आळीमध्ये गुलाबी बोंडाळी, नंतर अमेरिकन बोंडाळी आणि स्पॉटेड बोलवर्म। प्रामुख्याने 3 बोंडाळीपैकी त्याच्यामध्ये सेंद्रिय बोंडाळी जी आहे त्याचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव दिसून येतो व ते नुकसान बी कपाशीचं सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सेंद्रिय बोंडाळीमुळे होतो, त्यामुळे कामगंध सापळे दिलेले आहेत। अनारसे सर, कृषी विभागाच्या कोणत्या योजनेअंतर्गत या कपाशीच्या प्लॉटवर तुम्ही योगदान दिलेलं आहे? कृषी विभागाचे क्रॉपशॅप योजना आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचं वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे व तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती कामगंध सापळे प्रात्यक्षिक म्हणून शेतावर आम्ही प्रति एकरी 6 ट्रॅप लावून घेतलेले आहेत, हे आपल्याला प्रत्यक्ष शेतावर दिसतच आहे। बोरे सर नमस्कार। नमस्कार।
बरं सर, या प्लॉटमध्ये जे कामगंध सापळे दिसतात ते कशा प्रकारे लावायला पाहिजेत? कामगंध सापळे लावताना मुख्यतः आपल्याला पहिल्यांदा म्हणजे एक 6 ते 7 फुटाची या ठिकाणी काठी घ्यावी लागती. 6 ते 7 फुटाची काठी घेतल्यानंतर आपल्याला या प्रकारे कामगंध सापळा हा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असतो. त्या घेतल्यानंतर हे जी वाटी असते, वाटीसारखं ज्या ठिकाणी हे असतं, तर ते आपल्याला पहिल्यांदा ह्या काठीला फिक्स करून घ्यायचं असते. हे फिक्स केल्यानंतर आपल्याला जो पेक्टिनो लूर असतो, म्हणजे सेंद्रिय बोंडाळीसाठी आपण पेक्टिनो लूर हे वापरतो, तर तो पेक्टिनो लूर घ्यायचा. तर त्यावेळेस तो घेतल्यानंतर आपला हाताचा स्पर्श त्या लूरला, म्हणजे ती गोळी असती तर त्या गोळीला आपला हाताचा स्पर्श झाला नाही पाहिजे. ह्या प्रकारे त्यात ती जी आहे पुडी ती फोडायची. ती फोडल्यानंतर त्या ठिकाणी हे जी वाटी आहे, तर वाटीमध्ये आपण या ठिकाणी त्याचं जे निमुळतं टोक आहे, तर ते निमुळतं टोक आपण या ठिकाणी बसवून द्यायचं. ते निमुळतं टोक या ठिकाणी बसवल्यानंतर आपण या ठिकाणी हे जे 3 याचे जे सपोर्टिव्ह आहेत ह्यात कोनचे, तर त्या 3 सपोर्टिव्ह जे कोन आहेत, तर त्या ठिकाणी आपण ही वाटी या ठिकाणी वरतून प्रेस करून, हलकीशी प्रेस करून या ठिकाणी आपण हे बसवणार असतो. हे बसवल्यानंतर या ठिकाणी आपण हे जे खालची जी आहे, ह्या खालची प्लॅस्टिकची जी बूड आहे, तर त्याला आपण या ठिकाणी हे पॅक करून घ्यायचं आहे रबरनी, आणि ते नंतर काठीला आपण या ठिकाणी फिक्स करून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे 1 ते 1.5 फूट उंचीचं वरती, कापसापासून 1 ते 1.5 फूट उंचीच्या वरती आपण हे सापळा या ठिकाणी फिक्स करायचा असतो. आता याची उंची कापसाची जशी जशी वाढेल तसे आपला हा जो आपण फिक्स केलेला सापळा जो आहे तो हा वरती आपल्याला घेऊन जायचा असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला तो फिक्स करायचा असतो. आता ही गोळी आपण ज्यावेळ बसवतो ह्याचा परिणाम हा या ठिकाणी 45 दिवस आपल्याला साधारणतः दिसतो. 45 दिवसापर्यंत आपण ह्या गोळीचा वापर करू शकतो. एकदा बसवल्यानंतर 45 दिवस झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणची गोळी जी आहे ही बदलायची असते, की जेणेकरून त्या जो गोळीचा वासा आहे तर तो कायम त्या ठिकाणी राहायला पाहिजे, आणि त्याच्यामुळे जे नर पतंग असतात कापसावरले तर ते त्या ठिकाणी अडकून त्या ठिकाणी मरतात. या कामगंध सापळ्यामुळे शेतकऱ्याचे कोणकोणते फायदे होतात? आता ह्या कामगंध सापळ्यामुळे आपल्याला मुख्यत्वे 2 प्रकारचे फायदे या ठिकाणी दिसून येतात. पहिला फायदा म्हणजे आपण या ठिकाणी कामगंध सापळे लावल्यानंतर त्याच्यामध्ये जो नर पतंग ज्या ठिकाणी गुंतलेला असतो त्याच्यामध्ये अडकतो. तो नर पतंग अडकला म्हणजेच तो आपल्याला एक प्रकारचा त्या ठिकाणी नियंत्रणाचा, पतंग नियंत्रणाचा एक फायदा आपल्याला डायरेक्ट भेटतो. आणि त्याचा दुसरा म्हणजे ज्या वेळेस आपण कामगंध सापळे बसवल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला जर एका सापळ्यामध्ये 5 ते 6 पतंग अडकलेले दिसले तर आपण समजून जायचं की या ठिकाणी सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी कापसावरती झालेला आहे. तर त्यावेळेस आपल्याला ते डिटेक्ट होतं आणि त्यानंतर आपण जे सेंद्रिय बोंडाळी नियंत्रणासाठी केमिकल ट्रीटमेंट किंवा बायोलॉजिकल ट्रीटमेंट हे जे करणार असतो ते आपल्याला करता येतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या आपण बायोलॉजिकल जे ट्रीटमेंट आहे तर त्याच्यापासून जाऊया. तर आपण त्या सेंद्रिय बोंडाळी नियंत्रणासाठी 10,000 PPM वरती किंवा 10,000 PPM जे निंबोळी अर्क आहे ते जर आपण फवारलं तर ते जे सेंद्रिय बोंडाळीचे अंडे असतील त्या ज्या ठिकाणी पात्याच्या ठिकाणी जे बोंड अंडे घातलेले असतील तर ते त्याचं आपल्याला नियंत्रण भेटणार आहे. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त अनकंट्रोलमध्ये सेंद्रिय बोंडाळी जर असेल तर त्यावेळेस आपल्याला मात्र केमिकल फवारणीकडे, म्हणजेच रासायनिक कीटकनाशकाकडे जावं लागते. आता रासायनिक कीटकनाशकामध्ये आपण इमोमेक्टिन बेन्झॉइट आहे, डायक्लोरोवास आहे, तर अशा प्रकारचे आपण कीटकनाशकाचा वापर करून हे सेंद्रिय बोंडाळी आपण या ठिकाणी नियंत्रणात आणू शकतो. बरं सर, आमच्या बळीराजा स्पेशलचे जे शेतकरी आहेत तर त्यांना उत्कृष्ट कपाशी पीक घेण्यासाठी काय सल्ला द्याल? शेतकरी बंधूंना माझा हाच सल्ला असेल की आज या ठिकाणी आम्ही पारगावमध्ये शेतावरती कापसाच्या शेतावरती जसे कामगंध सापळे लावलेले आहेत सेंद्रिय बोंडाळी नियंत्रणासाठी, त्याचप्रकारे आपले जे शेतकरी कापूस लागवडीचे केलेलं असेल तर त्यांच्या शेतामध्ये 1 किंवा 7 ह्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी कामगंध सापळे लावून घ्यावेत. तर त्या कामगंध सापळे लावल्यामुळं आपल्याला सेंद्रिय बोंडाळी नियंत्रणाखाली आपल्याला या ठिकाणी नक्कीच ठेवता येईल. तसेच खरीप 2020 या ठिकाणी पाऊस चांगला झाल्यामुळे कापसाची वाढ बी या ठिकाणी व्यवस्थित आहे, चांगली आहे. आत्ताच आपल्याला कापूस या ठिकाणी छातीच्यापर्यंत दिसतो आहे, तर तो फवारणी करताना बी आपल्याला त्याची काही काळजी घेणे आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये फवारणी करताना मोजे घालणे, त्याच्यानंतर मोठे बूट आहेत उंच बूट, तर ते बूट घालावेत.
त्यानंतर हाताला जे ग्लोव्ज असतात तर हँड ग्लोव्ज या ठिकाणी घातले पाहिजेत. त्यानंतर तोंडाला आपण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मास्क सगळ्यांना वापरायची सवय झालेली आहे, त्याच पद्धतीने त्या तो मास्क तोंडाला फवारताना लावला पाहिजे. त्यानंतर डोळ्याला गॉगल जो असतो पूर्ण डोळे झाकतील या पद्धतीने जो गॉगल असतो तर तो गॉगल आपण या ठिकाणी घातलेला पाहिजे फवारताना. आणि आपले जे स्प्रे पंप आहे तर त्या स्प्रे पंपाची जी पुढची नळी आहे की आपण त्याला नोझल चिंडळी म्हणतो, तर तो नोझल चिंडळी ही मोठ्या म्हणजे लांब असली पाहिजे की जेणेकरून त्याचे जे तुषार उडणार आहेत तर ते तुषार आपल्या शरीरावरती आपल्या तोंडावरती उडू नयेत. तर त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्याला विषबाधा ह्या केमिकलमुळे किंवा रासायनिक कीटकनाशकामुळे आपला होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आय बटनवर क्लिक करून आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहू शकता. बळीराजा स्पेशल रिपोर्ट मध्ये राहिलेली माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व बळीराजा स्पेशलच्या फेसबुक पेज वरती वेळोवेळी तुम्हाला पाहायला मिळेल. गोठे पाटील, तुम्ही आता जो कपाशीचा प्लॉट पाहिला एकंदरीत कसा वाटला? मी आता या प्लॉट मध्ये कपाशीचं निरीक्षण केलेलं आहे. तर यांनी जे कामगंध सापळे लावलेले आहेत त्या सापळ्यांमुळे त्यांच्या कपाशीवरती बोंडअळीचा प्रादुर्भाव वगैरे कुठे दिसत नाही आहे आणि त्यांचा फायदा त्यांना जास्त होणार आहे. तसेच या कामगंध सापळ्यांचा उपयोग सर्व शेतकऱ्यांनी केला तर त्यांनासुद्धा फायदा निश्चितच होणार आहे. मी तर उपयोग करणारच आहे पण सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा केला पाहिजे. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.